नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी धराईत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त धराईत दोन हजार चारशे रुपये आणि सर्व साधारण द्राईत दोन हजार चारशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दराईत एक हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त राईत दोन हजार दोनशे वीस रुपये आणि सर्व साधारण द्राईत दोन हजार पन्नास रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी दरायत पाच हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त राईत सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार चारशे पंचवीस रुपये पुढील पीक आहे उडीद डागी कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त राहीत चार हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहीत सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार चारशे नव्वद रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दरायत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दराईत सात हजार सातशे रुपये आणि सर्वसाधारण राईत सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी जरा चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दराईत पाच हजार दोनशे रुपये आणि सर्व साधारण राहीत पाच हजार रुपये पुढील पीक आहे धने लोकल कमीत कमी जरात तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त राहीत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्व साधारण राहीत तीन हजार दोनशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे सोयाबीन डागी कमीत कमी जरात तीन हजार रुपये जास्तीत जास्त राहीत तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण राहीत तीन हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी राहील तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त राहीत चार हजार पाचशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राहीत चार हजार दोनशे पन्नास रुपये तरी व ते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद